आज 22 नोव्हेंबर 2020, वेतन अनुदान प्रश्न 5 वर्षात का सोडवला नाही, हा जो प्रश्न आहे तो विनाअनुदानित शिक्षकांकडून सातत्याने जे विद्यमान आमदार होते म्हणजेच जे माजी आमदार होते त्यांना विविध ज्या प्रचारसभा आहे यामध्ये विचारला जात आहे आणि ते प्रश्नांचं उत्तर देताना तत्मम ही माजी आमदारांची होत आहे. 5 वर्षामध्ये आपण काय केलेलं आहे शिक्षकांकरिता, आपण फक्त आम्हाला वारंवार आश्वासनं दिली याची माहिती आपल्याकडे आलेली आहे. त्यानंतर माजी आमदारांच्या दावणीला बांधलेल्या संघटनांचा माजी आमदारांना पाठिंबा, फायदा की तोटा लवकरच समजणार, त्याविषयी देखील शिक्षकांच्या ज्या भावना आहे त्या आलेल्या आहेत, त्याही आपण पुढे बघणार आहोत. तर सर्वप्रथम पहिली जी आलेल्या माहितींपैकी वेतन अनुदानाचा प्रश्न 5 वर्षात का सोडवला नाही, हा प्रश्न शिक्षक आमदारांना सर्रासपणे सर्व प्रचारसभांमध्ये विनाअनुदानित शिक्षक सातत्याने विचारत आहे. आणि या प्रश्न ऐकून जे आजीमाजी जे आमदार आहे शिक्षक आमदार पदवीधर आमदार हे कंटाळलेले आहे आणि अत्यंत श्रद्धा आणि सबुरीने, कारण निवडणूक होईपर्यंत कुठल्याही पद्धतीने वाईट शब्द वापरणार नाही अशा असं धोरण जे आहे ते ठरवलेलं आहे, त्यामुळे शांततेत आणि स्मितहास्य करून हा जो प्रश्न आहे ते फक्त टाळत आहे. याचसोबतच शिक्षकांकडून विचारला जात आहे प्रश्न की आपल्याकडून 5 वर्षामध्ये काही कुठल्याही पद्धतीने काम झालेलं नाही, आपण सत्ताधारीमध्ये होतात विरोधी पक्षामध्ये होतात आणि तरी देखील आमच्यासाठी कुठल्याही पद्धतीने कामं करण्यात आली नाही आहे. इतिहास घडवण्याच्या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या, मास्टर स्ट्रोक मारण्याच्या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या, 31 तारखेच्या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या. त्याचसोबत या कॅबिनेटला प्रश्न 100% मार्गी लावणार आहोत, यांना भेटायला आम्ही गेलेलो होतो, त्यांना भेटलेलो होतो, यांना यांचा शब्द आहे, त्यांचा शब्द आहे, येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निश्चित हा प्रश्न मार्गी लागणार आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या. आणि मी आता मुंबईला जाणार आहे, मुंबईला गेल्यानंतर तो प्रश्न मी मार्गी लावतो, असे जे उत्तर आहे ते सातत्याने शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून सातत्याने सांगितले जात होते. आता हे होणारच आहे, हे करणारच आहे, लवकरच होणार आहे असं म्हणत म्हणत 5 वर्ष घालवले, सत्ता उपभोगली, पगार त्याचा सुरू आहे, आता पडले तरी त्यांना जे पेन्शन आहे ती पेन्शन सुरू होणार आहे शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना. आणि त्यामुळे सर्व जे शिक्षक आहे यांच्याकडून जे विद्यमान शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याविषयी प्रचंड रोष आहे. परंतु हे होत असतानाच दुसरी आज जी प्राथमिक माहिती समोर येत आहे काय, ज्या माजी आमदारांच्या दावणीला बांधलेल्या ज्या छोट्या मोठ्या काही संघटना होत्या त्यांनी आता शेवटी रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे. 5 वर्षामध्ये बऱ्याच संघटना या तयार झालेल्या होत्या, असंख्य संघटना महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये कोणत्या संघटना या आमदारांच्या दावणीला बांधलेल्या आहेत, कोणत्या दावणीला बांधलेल्या नाही याची योग्य वेळ ही आता शिक्षकांना पाहायला मिळत आहे. काही ज्या संघटना होत्या ज्यांच्यावरती सातत्याने आरोप होत होते अशा संघटना कोणत्याही जे उमेदवार आहे यांना पाठिंबा दिलेला नाही आहे, परंतु ज्या संघटनांवरती आरोप होत होते आणि त्यांच्या जे पदाधिकारी आहे यांच्याकडून सांगितलं जात होतं की आमच्या ज्या संघटना आहे त्या कोणत्याही शिक्षक आमदाराच्या किंवा पदवीधर आमदाराच्या दावणीला बांधलेल्या नाही आहे, कोणालाही कोणत्याही आमदाराच्या दावणीला बांधू नका असं जे सांगितलं जात होतं, परंतु वस्तुस्थिती मात्र ही फार वेगळी आहे. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी परिस्थिती. नुकतंच ज्या विविध शिक्षक संघटना आहे पोटावर मोजण्याजोगत्या त्यांच्याकडून जनभावनेचा आदर न करता जे विद्यमान ज्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीने फक्त आश्वासनं शिक्षकांना मिळालेले होते, सर्व शिक्षक अत्यंत जे विद्यमान आमदार आहे त्यांच्या विरुद्ध जो रोष होता, तरी देखील ज्या काही संघटना आहे यांनी कोणत्या पद्धतीने सेटलमेंट केलेले आहे, कोणत्या पद्धतीने तडजोड झालेली आहे, या पद्धतीची भावना शिक्षकांमध्ये आहे आणि का पाठिंबा देण्यात आलेला आहे, की ज्या शिक्षक संघटना कुठल्याही पद्धतीने स्वतःला सांगत होत्या की आम्ही कुठल्याही पद्धतीचं राजकारणाशी आम्हाला घेणं देणं नाही आहे, आम्हाला फक्त पगाराशी घेणं देणं आहे, मग अशा संघटनांकडून का बरं पाठिंबा देण्यात आलेला आहे याचं उत्तर सर्व शिक्षकांना समजत आहे का, यामागे निश्चित काहीतरी तडजोड जी आहे ती झालेली असावी, मग ती कोणत्या तडजोड आहे हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे, हेही येत्या काळामध्ये उत्तर समजेल. परंतु या पाठिंब्याने ज्या काही पदाधिकारी आहे पदाधिकारी पोटावर मोजण्याजोगते 5-10 पदाधिकारी यांच्याकडून फक्त फ्लेक्स जे आहे ते दाखवले जात आहे, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मागं किती जनाधार आहे हा जे विविध
आंदोलनं करण्यात आलेली होती. कुठल्याही पद्धतीने काही जे विभाग आहे या विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी फक्त फ्लेक्सवरती फोटो दाखवतात, प्रत्यक्षात त्यांच्या मागे किती संख्या आहे हेही प्रत्येकाला माहिती आहे. आंदोलन करण्याच्या वेळेस देखील किती संख्या उपस्थित राहते हेही माहिती असताना फक्त पोस्टरबाजीतून आमचा यांना पाठिंबा आहे, यांना पाठिंबा आहे असा पाठिंबा देणाऱ्या विविध संघटना आहे त्या महाराष्ट्रामध्ये. आता आपला फायदा जे पदाधिकारी आहे ते फक्त शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील यांच्याकडून काहीतरी मिळेल या भावनेतून पाठिंबा देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. जे कार्यकर्ते आहे त्यांना देखील वाटते 350 रुपये जो रोज आहे त्याच्यापेक्षा जास्त रोज मिळाला पाहिजे, त्याकरिता पोस्टरबाजी जी आहे ती जोरात सुरू झालेली पाहायला मिळते काही शिक्षकांकडून. परंतु जो स्वाभिमानी शिक्षक आहे तो मात्र कुठल्याही पद्धतीचा पोस्टरबाजी करताना पाहायला मिळत नाही आहे. कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही नेत्याची पोस्टरबाजी झळकावताना पाहायला मिळत नाही आहे. अशा पद्धतीने जे स्वाभिमानी शिक्षक आहे ते स्वतःला राजकारणापासून निश्चितच अत्यंत काळजीपूर्वक दूर ठेवत आहे. परंतु काही जे चुकून शिक्षक झालेले जे व्यक्तिमत्व आहे की जे राजकारणी पाहिजे होते कुठेतरी ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा ठिकाणी कार्यकर्ते, शिपाई किंवा निवडणुकीसाठी उभे राहणारे जे उमेदवार आहे त्याला पडे उमेदवार देखील म्हटलं जातं. असे जे व्यक्तिमत्व आहे ते शिक्षकी पेशामध्ये आलेले काही काही व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळं या पोस्टरबाजीला शिक्षक देखील काही वैतागलेले आहे की अशा पद्धतीची पोस्टरबाजी जी आहे ती व्हायला नको आहे. आपण शिक्षक आहोत, आपण शिक्षकासारखं राहिलं पाहिजे आणि या पद्धतीने कोणत्याही पक्षाच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या मागे उभं न राहता आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे असं देखील जे स्वाभिमानी शिक्षक आहे यांना वाटत आहे. परंतु काही जे आजी माजी आमदार असतील, शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील यांच्या दावणीला बांधलेल्या ज्या संघटना आहे त्यांचं खरं रूप आता शिक्षकांपुढं आलेलं आहे. नेमकी कोण खरं कोण खोटं हे वेळेनुसार हे समजतच असतं आणि त्यामुळे हे चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे का बरं पाठिंबा देण्यात आलेला आहे. आता जेव्हा पाठिंब्याचं पत्र जे आहे ते काही कार्यकर्त्यांकडून आजी माजी आमदारांचे जे चेले किंवा जे कार्यकर्ते आहे 350 रुपये रोजवाले यांच्याकडून पाठिंब्याचं पत्र देण्यात आलेलं आहे. परंतु स्वतः जे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे यांच्याकडून कुठल्याही पद्धतीने पत्र हे कोणत्याही माध्यमामध्ये प्रदर्शित करण्यात आलेलं नाही आहे. त्याच्यामुळं हे जे काही पत्र वेगवेगळ्या माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे ते पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेलं आहे की जे स्वयंघोषित पदाधिकारी आहे यांनी डमी पत्र तयार करून, खोटं पत्र तयार करून ते व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये व्हायरल केलेलं आहे का असा देखील प्रश्न संभ्रमावस्था विविध शिक्षकांमध्ये आहे. की जे संघटनेचे किंवा वेगवेगळ्या संघटनेंचे पाठिंब्यांचे पत्र सध्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये व्हायरल होत आहे ते खरंच अधिकृत पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहे की कॉपी पेस्ट करून, इमेज एडिट करून हे व्हायरल करण्यात आलेले पत्र आहे. हाही संभ्रमावस्था सर्व शिक्षकांमध्ये तयार झालेली आहे. आणि जर खरंच पाठिंबा दिलेला असेल तर याच्यामागे नेमकी कोणती तडजोड झाली याचे हे उत्तर येत्या काळामध्ये निश्चित शिक्षकांना मिळेल. आणि अशा ज्या संघटना आहेत की ज्या फक्त शिक्षक आमदारांनी फोडाफोडी करून तयार केलेल्या आहेत यांचं खरं रूप सर्व शिक्षकांसमोर आलेलं आहे. शिक्षकांमध्ये फक्त मतभेद तयार करून शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित ठेवण्याकरिता अशा संघटना या निश्चित वेतन अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी नाही तर वेतन अनुदानाच्या प्रश्नामध्ये आडकाठी निर्माण करण्याकरिता अशा शिक्षकांकडून उपयोग जो आहे तो करण्यात येत आहे. कारण शिक्षकांची जी ताकद आहे, एकीची ताकद, ती फक्त विभागण्याचं काम काही शिक्षक आमदार, काही पदवीधर आमदार यांच्याकडून करण्यात आलेलं होतं. शिक्षकांमध्ये फाटाफूट करण्याचं काम हे या पद्धतीने झालेलं होतं आणि त्याची प्रचिती जी आहे ती आता ही झालेली आहे. कारण काही ज्या शिक्षक संघटनांनी वेगवेगळ्या शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना पाठिंबाचं जे पत्र आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यातून निश्चित या गोष्टीला ज्या पाठिंबा आहे तो मिळालेला आहे. त्याच्यामुळे सर्व शिक्षकांना या गोष्टी ज्या आहेत त्या आता समजत आहे आणि येत्या काळामध्ये आणखी देखील काही महत्त्वाच्या घडामोडी होणार आहे त्याची माहिती समोर येत आहे. तेही आल्यानंतर तीही माहिती आपण पुढे वेळोवेळी बघणार आहोत. परंतु पाठिंबा दिल्यानंतर देखील जे काही उमेदवार आहे ते निवडून येणार का याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण या संघटनांचं ताकद जी आहे ती फक्त पोस्टरवरती आहे, पदाधिकाऱ्यांची ताकद ही फक्त पोस्टरवरती आहे,
प्रत्यक्षात आंदोलनाला मात्र कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद हा पाहायला मिळत नसतो. आंदोलन जे आहे ते शिक्षकांच्या प्रश्नाकरिता होत नाही. फक्त शिक्षक आमदारांनी जेवढी माहिती सांगितली जाते तेवढीच माहिती या संघटना व्हॉट्सॲपवरती किंवा इतर माध्यमांमध्ये देत असतात. त्याच्यामुळे संघटनांचं अस्तित्व तरी किती आहे हेही आता शिक्षकांना समजू लागलेलं आहे.